नमस्कार, डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। हिंदू राष्ट्र सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार करून प्राणघाती हल्ला झाल्याची बातमी हिंडलगाव परिसर तितकीच मर्यादित न राहता संपूर्ण बेळगाव शहरासह खानापूर तालुक्यामध्येही पसरली आहे। ही बातमी समजताच खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील घटनास्थळी दाखल झाले। याचबरोबर बेळगाव जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संजय पाटील सह इतर हिंदू संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते व नेते मंडळी रवी कोकितकर यांची तब्येत कशी काय आहे हे पाहण्यासाठी केली हॉस्पिटल येथे दाखल झाले होते। यावेळी माजी आमदार अरविंद पाटील व संजय पाटील सह इतरांनी असे हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर ताबडतोब कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे। या कार्यक्रमामध्ये आम्हाला समजलं की आमचे हिंदू संघटक रवी कोकितकर यांनी उद्या होणाऱ्या हिंदू महासभेच्या तयारीला कपिलेश्वर मंदिरात दर्शन घेऊन संभाजी उद्यानमधून जात असताना घरी जात असताना हिंडलगाव इथे काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केल्याची वार्ता मला सुद्धा समजली। गेल्या बऱ्याच वर्षापासून रवी कोकितकर यांना मी जवळून ओळखतो। अतिशय कट्टर हिंदुत्ववादी असलेला हा युवक आहे। त्याच्या घरची परिस्थितीची कधीही न जुमानता त्यानं सदोदित हिंदुत्वाचं काम केलेलं आहे आणि अशा हिंदुत्ववादी माणसावरती हे हल्ले ह्या ठिकाणी होत असल्यामुळे आज सर्व हिंदूंनी जागे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या कुणी रवी कोकितकर यांच्यावरती जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याचा मी भारतीय जनता पक्षाच्या वतीनं जाहीर निषेध करतो आणि पोलिसांना आवाहन करतो की ज्यांनी कुणी या हल्ला कोकितकर यांच्यावर जो हल्ला केला आहे त्याची खोल सखोल चौकशी या ठिकाणी व्हावी आणि सरकारसुद्धा रवी कोकितकर यांच्या हल्ल्याचे नक्कीच गंभीररित्या दखल घेऊन साहेब राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा सरकार आहे, हिंदू प्रभुत्व राहणारा हिंदू संरक्षणाचा करणारा सरकार आहे, तर पण असली कानूनात्मक समस्या उद्भव होत झालेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलत आहात? तुम्हाला सगळ्यांना म्हणजे माहिती आहे की आज मीडियावर आम्ही बघा लागलो, फक्त इथंच असं नव्हे तर संपूर्ण भारत देशभर हिंदुत्वाच्या विरोधात काही संघटना असतील, काही जे लोक असतील ते त्यांच्या विरोधात सगळ्या कारवाया करायला लागल्या। यासाठी हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र जपण्यासाठी आम्ही सर्व हिंदूंनी एकत्रित होणं फार गरजेचं आहे। हा एक संदेश आता मी या ठिकाणी सर्वांना द्यायला पाहिजे। तुम्ही म्हटल्याप्रमाणे याच्यामागची कारणं वेगवेगळी असतील पण जाणून बुजून हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी असलेल्यांच्यावरती असे घाड आले व्हायला याची उदाहरणं बरीच आहेत, मला सुद्धा सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे यासाठी माझं म्हणणं असं आहे की सर्व आम्ही हिंदूंनी एकत्रितपणानं लढून या हिंदू राष्ट्राला हिंदू राष्ट्र बनवणं अत्यंत गरजेचं आहे, त्यासाठी आम्ही सर्व हिंदूंनी एकत्रित होणं फार गरजेचं आहे। थँक्यू। ಅವರು ಯಾರು ಮಾಡಿದರ ಅವರಿಗೂ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳ್ಬೋದು, ನೀವು ನಿಮ್ಮ ಧರ್ಮದ ಯಾವುದೋ ಒಂದು ಕೆಲಸ ಮಾಡೋದು ಯಾರು ನಿಮಗೂ ಅಡ್ಡಿ ಬರುವುದಿಲ್ಲ, ನಾವು ನಮ್ಮ ಧರ್ಮದ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ತಪ್ಪೇನಿ ಇದು ನಡವಳಿಕೆ ಅಂದ್ರೆ ನೀವು ಹೆದರ್ತೀರಿ ಅಂತ ಅರ್ಥ, ಚುನಾವಣೆ ಸಮೀಪಿಸ್ತಿರುವ ರೀತಿ ಸರಿಯಲ್ಲ, ಚುನಾವಣೆ ಇರಲಿ ಬಿಡಲಿ, ಹಿಂದುತ್ವ ಇದು ಭಾರತ ದೇಶ, ಇಲ್ಲಿ ಹಿಂದೂ ದೊಡ್ಡ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ತಮಗೆ ಹಿಂದೂ ಧರ್ಮ ಬಗ್ಗೆ ಹಿಂದೂ ಸಮಾಜ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಈಗ ನಾವು ಕರ್ನಾಟಕದ ಇದ್ದೀವಿ ಕನ್ನಡ ಬಗ್ಗೆ ಹೋರಾಟ ಇತ್ತು, ಮರಾಠಿ ಜನ ಮರಾಠಿ ಬಗ್ಗೆ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾರೆ, ಅವರವರ ಪ್ರಜಾಪ್ರಭುತ್ವದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನ ಕೊಟ್ಟಿನಂಥ ಅಧಿಕಾರ, ಆ ಅಧಿಕಾರಿಗೆ ಅವ ಚಾಲೆಂಜ್ ಮಾಡುವಂಥ ಅಧಿಕಾರ ನಮ್ಗೆ ಯಾರಿಗೂ ಇಲ್ಲ। ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಪೊಲೀಸ್ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಪೊಲೀಸರ ಆಯುಕ್ತರಿಗೆ ಅದೇ ಮನವಿ ಮಾಡಿದ್ದೀನಿ, ಯಾರು ಈ ಥರ ಇದು ಮಾಡ್ತಾರೆ ಅವ್ರ ಮೇಲೆ ಕ್ರಮ ಆಗ್ತದೆ, ಯಾರು ಇಲ್ಲ। आमचे मित्र रवी कोकितकर वास्तविक गेल्या 20-25 वर्षापासून आमचे रवी कोकितकरांच्याबरोबर संबंध आहेत। ज्या ज्या वेळेला हिंदुत्वाचं काम असेल त्या त्या वेळेला रवी कोकितकर सातत्यानं त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आणि संपूर्ण बेळगाव जिल्ह्यामध्ये हिंदुत्वाचं काम राष्ट्रीय हिंदू सेनेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम रवी कोकितकरनी केलं। उद्या संभाजी उद्यानामध्ये त्यांनी हिंदू मेळावा आयोजित केला होता आणि त्या संदर्भाचं आमंत्रणसुद्धा 2 दिवसापूर्वी खानापूरला येऊन त्यांनी आम्हाला दिलं होतं आणि आज त्या ठिकाणी मैदानावर जाऊन सगळी देखभाल करून जात असताना हिंडलगा या ठिकाणी अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला।
वास्तविक ही जी घटना है हि निषेधात्मक है। एका हिंदुत्वाच्या कार्यकर्त्यावर हल्ला करणं हे सर्व दृष्टिकोनातून निषेधात्मक आहे। तेव्हा ज्यांनी हा घाण हल्ला केला त्याचा खानापूर तालुका भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष नात्यानं जाहीर निषेध करतो आणि त्याच पद्धतीने एवढा निश्चित विश्वास व्यक्त करतो की ज्यांनी कोणी हल्ला केला त्याला 24 तासांमध्ये या ठिकाणी निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करावी, त्याला पकडावं या दृष्टिकोनातून कर्नाटकमध्ये असलेलं भारतीय जनता पार्टीचं सरकार माननीय मुख्यमंत्रीजी माननीय गृहमंत्रीजी हे निश्चितपणे आदेश देतील आणि कुठल्याही परिस्थितीत संपूर्ण देशामध्ये आज मोदी साहेबांच्या माध्यमातून किंवा कर्नाटक राज्यामध्ये संपूर्ण देशात आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आल्यानंतर देव देश आणि धर्म याचा विचार करत कार्य होत आहे आणि त्या कार्याला अशा संघटनेच्या माध्यमातून ताकद मिळत असते तेव्हा ज्यांनी कोणी हल्ला केला ते निश्चितपणे पकडली जातील आणि त्यांच्यावर कारवाई होईल याच्यात तीळमात्र शंका। सर, कानून सुव्यवस्था